तुम्ही जे म्हणत आहात की मतभेद आहे त्याची चर्चा होती ते खरे फक्त चर्चाच होती, मतभेद कुठल्याही प्रकारचे नाहीत। शेवटी चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही। मला जे कळतं आहे कारण शेवटी त्या प्रक्रियेमध्ये मी नाही, सर्व मोठे नेते आहेत, की बऱ्यापैकी आता फायनल झालेला आहे। काँग्रेसचे प्रथाप्रमाणे त्यांची देश पातळीवरची एक बैठक असते, त्याच्यामध्ये विविध राज्यातले सर्व नेते एकत्रित येतात। CVC नावाची ती बैठक असती, ती झाली आहे, तिथं चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा झाल्यानंतर मग आज रात्री नाही तर उद्या सकाळपर्यंत सर्व तिन्ही पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतील असं मला तरी वाटतं। नाही, बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे। आता झालं असं की उमेदवारच इतके इच्छुक आहेत कारण का त्या उमेदवारांना लोकांशी चर्चा केल्यानंतर एक फील येते की लोक महाविकास आघाडीला पसंती देणार आहेत विधानसभेमध्ये, आणि असं फील आल्यामुळे इच्छुकांची संख्या तिन्ही पक्षासाठी इतकी वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त उमेदवारी आपली व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे। काँग्रेसचाही तो प्रयत्न आहे, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा तोही प्रयत्न आहे आणि आमच्या पक्षाचा सुद्धा तो प्रयत्न आहे, आणि तिन्ही पक्ष तो प्रयत्न करत असल्यामुळे कुठंतरी सगळ्यांचीच इच्छा आहे जास्तीत जास्त उमेदवारी आपल्या पक्षाला मिळावी। पण आता फायनल लेवलला आलेला आहे आणि आज रात्री नाही तर उद्यापर्यंत कन्क्लूड होईल असं आम्हाला तरी वाटतं। आता अशी चर्चा रंगली की जर जागा वाटपावरूनच एवढे मतभेद आणि मनभेद असतील तर मग मुख्यमंत्री पदावरून काय होणार महाविकास आघाडीमध्ये? महायुतीतले नेते या बाबतीतली चर्चा करत असतील, तसं कुठेही नाही। मुख्यमंत्र्यांची चर्चा तिन्ही पक्षामध्ये कुठेही आता होताना दिसत नाही। आता चर्चा फक्त एकच आहे की कार्यकर्त्याला न्याय द्यायचा, आपले उमेदवार निवडून आणायचे, आणि तेवढंच आता सगळ्यांच्या मनामध्ये आहे। पण डिमांडच इतकी महाविकास आघाडीची, त्यामुळे सगळ्यांशीच चर्चा करून उमेदवारी देण्यामध्ये थोडासा वेळ लागतोय। महायुतीला सोपं आहे, तुम्ही जर बघितलं काल BJP जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये 88% ठिकाणी तेच उमेदवार परत रिपीट केलेत आणि 6 ठिकाणी उमेदवारांच्या घरच्यांना तिथं संधी दिली, जसं पाचपुते साहेब असतील, त्याच्याचबरोबर चिंचवडमध्ये तसं झालं आहे। म्हणजे BJP नवीन उमेदवार यायला इच्छुक नाही आहेत म्हणून तेच उमेदवार रिपीट केलेत, पण आमच्याकडे तशी परिस्थिती नाही। नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय, त्यामुळे चर्चेत थोडा तरी वेळ जाणार आणि म्हणून आत्तापर्यंत महाविकास आघाडीमध्ये थोडासा डिले त्याच्यामुळे झालेला आपण सगळे बघू शकतो। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की तिन्ही पक्षांची यादी एकसाथ तिथं जाहीर व्हावी आणि ती लवकरच केली जाईल। आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रिया ते आमच्याकडनं, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब, राऊत साहेब, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांकडनं आणि काँग्रेसकडनं राज्यातले नेते आणि वरून CWC जी कमिटी आहे काँग्रेसची ते निर्णय घेतील। तो फायनल आज रात्री नाही तर उद्यापर्यंत व्हायला पाहिजे असं आम्हा सगळ्यांना वाटतं। मला जे कळतंय की तुम्ही ज्या पक्षांचं नाव घेतलेलं आहे ते पक्ष आणि त्याचे प्रमुख हे आदरणीय पवार साहेबांना भेटलेले आहेत आणि इतरही पक्षाच्या संपर्कात आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष योग्य ती भूमिका घेतील। त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्षसुद्धा आहेत आणि लवकरच जे काही थोडेसे मतभेद आहेत ते सुटतील आणि उमेदवारी तिथं जाहीर व्हायला सुरुवात होईल। ते आता माझंही सीट अजून काही डिक्लेअर झालेलं नाही, त्यामुळे बारामतीचं मला लगेच काही सांगता येणार नाही। ती घोषणा आदरणीय पवार साहेबच करतील आणि लवकरच ती केली जाईल आणि माझा अंदाज आहे की उद्या बऱ्यापैकी जागा ह्या जाहीर होतील। आमचे पक्षप्रमुख AB फॉर्म तिथं आम्हा सगळ्यांना देतील आणि मग आम्ही जाऊन
तिथं ए बी फॉर्म उद्यापासून ते 29 पर्यंत आपापल्या सोयीप्रमाणे तिथं भरतील असा विश्वास वाटतो। शेवटी निर्णय घेणारे मोठे नेते आहेत, पण सर्व तिन्ही पक्षांचं मत झालंय की लवकरात लवकर म्हणजे आज रात्रीनंतर उद्यापर्यंत यादी ही जाहीर झाली पाहिजे। नहीं, जो भी आप बता रहे हो कि वहां पे चर्चा चल रही है, अभी इस चर्चा के लिए टाइम क्यों लग रहा है? क्योंकि महाविकास आघाड़ी से चुनाव लड़ने के लिए बहुत जन इच्छुक है। अगर आप बीजेपी के कल की यादी देखो तो 88% ये आमदार रिपीट किए गए हैं, और आगे के 10% ऐसे लोगों को टिकट दिया गया है कि जो एग्जिस्टिंग आमदार है उनके रिलेटिव है। मतलब वहाँ पे नए चेहरे महायुति से लड़ने के लिए तैयार नहीं है। हमारी बात ऐसी है कि लोगों का ग्राउंड पेस का जो अंदाज है वो पॉजिटिव महाविकास आघाड़ी की तरफ होने के कारण इच्छुक बहुत है, वो चर्चा थोड़ी सी हो रही है। कांग्रेस को भी डिमांड ज़्यादा है, शिवसेना उद्धव ठाकरे साहब को डिमांड ज़्यादा है, हमको भी डिमांड ज़्यादा है, इसीलिए बहुत सारी ऐसी जगह हमारा भी उम्मीदवार स्ट्रांग है, उनका भी है, इसीलिए थोड़ा सा वहाँ पे चर्चा है। लेकिन आप जो बता रहे हो कि बहुत अलग चीज़ हो रही है, वैसे कुछ नहीं है, सिर्फ चर्चा है, और उस चर्चे में फाइनलाइजेशन आज शाम या कल सुबह तक होना चाहिए। सर, आज तो तमाम दल जो है चर्चा में जुटे हैं, लेकिन समाजवादी पार्टी जिन्होंने पहले दिन से अपनी नाराजगी व्यक्त की थी उन्होंने ऑलरेडी अपने 5 नाम अनाउंस कर दिए हैं, और वो कह रहे हैं कि आने वाले दिनों में 5 से 2-7 नाम और अनाउंस करने वाले हैं, तो कैसे ना समझे कि टसल नहीं है पार्टी? देखो, संविधान बचाने के लिए, महाराष्ट्र को एक नंबर का राज्य बनाने के लिए ये जो घटक पक्ष है, ठीक है, उन्होंने शायद नाम डिक्लेयर भी किए होंगे, लेकिन संविधान टिकाने के लिए और भाजपा महायुति को सत्ता से बाहर रखने के लिए वो जो पक्ष है शायद आगे जाके महाविकास आघाड़ी के साथ वो तो आने ही वाले, तब एक दो जगह पे उनको शायद थोड़ा सा पीछे जाना पड़ेगा, एक दो जगह पे हमको पीछे जाना पड़ेगा। लेकिन हम सबका ये फाइनल हो गया कि महायुति को अभी महाराष्ट्र से बाहर निकालना है, महाविकास आघाड़ी को सत्ता में लाना। इस बीच खबर ये भी आ रही है कि कांग्रेस के शीर्ष नेतृत्व ने पवार साहब को बड़ी जिम्मेदारी दी है, जो कि है उद्धव ठाकरे और कांग्रेस के बीच जो अनबन है उसे सुलझाने में, इसमें कितनी हकीकत है? देखो, ये जो सब नेता है महाविकास आघाड़ी में, सबसे एक्सपीरियंस नेता अगर किसके पास होंगे तो वो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार इस पक्ष के पास है। आदरणीय पवार साहब के बारे में सबको रिस्पेक्ट है, तो अभी उनका अनुभव ज़्यादा होने के कारण कांग्रेस हो या उद्धव ठाकरे साहब हो, वो डेफिनेटली साहब का मार्गदर्शन वहाँ पे लेंगे, खुद के पक्ष का भी वो सोचेंगे, लेकिन फाइनली आगे चुनाव साथ में लड़ने के लिए और जहाँ पे डिस्प्यूट है वो मिटाने के लिए पवार साहब एक बहुत बड़ा रोल प्ले करेंगे। शायद आज या कल वो मीटिंग होगी और फाइनल कल तक यादी फाइनल होगी, ऐसे हम सबको लगता है। सर, क्योंकि अपने संविधान का भी चल रही है, मुझे नहीं लगता ऐसा होगा, क्योंकि सब जो पक्ष है वो साथ में आए हुए हैं और सबका एक ही उद्देश्य है महाराष्ट्र को एक नंबर का राज्य विकास के बारे में करना है, और ये शिवराव फुले अंबेडकर इनके विचारों का राज्य है, न कि मोदी और शाह के विचारों का राज्य है। तो अभी ये जो नया विचार, जो गुजरात से आया हुआ विचार महाराष्ट्र भूमि पे जो प्रेशराइज करने का प्रयास महायुति से हो रहा है, इसको हटाने के लिए हम सब साथ में ही लड़ेंगे महाविकास आघाड़ी करके। अमित शाह और संजय राउत की कहीं मुलाकात हुई थी कुछ महीनों पहले, इसलिए बारी लगी है, ये कहीं ना कहीं से प्लांटेड है, ये हवा की चर्चा है, उसमें कुछ भी तथ्य नहीं है। इसीलिए जो चर्चा और बीजेपी इस चर्चा को और हवा देने के लिए बहुत माहिर है, क्योंकि उनको फेक नरेटिव स्प्रेड करना बीजेपी को बहुत ज़बरदस्त जमता है, तो उनकी बात हो गई। लेकिन राउत साहब ने खुद कहा है कि ऐसे कुछ नहीं हुआ था, कांग्रेस ने भी कहा है कि वो भूमिका हमने कभी बोली नहीं थी, वो सिर्फ चर्चा है, और वो चर्चे का अगर उगम आपको देखना है या स्टार्ट अगर देखना है तो वो बीजेपी है। क्योंकि आप
आपने संविधान बचाने की बात की थी, सीजीआई ने कल एक कमेंट किया है, उन्होंने कहा कि राम मंदिर अयोध्या का फैसला लेने से पहले हमने भगवान को याद किया था, हमारी पूरी जो बेंच है उस चेस में थी, ऐसे हमने भगवान को याद किया और फैसला लिया। आप उनके बयान को कैसे देखते हैं? देखो, भगवान हो अल्लाह हो, सब व्यक्ति को उस पर विश्वास रखने का अधिकार है। संविधान ऐसे नहीं करते कहती कि भगवान को आप स्वीकारो व न स्वीकारो, आपकी आपकी वो चॉइस है। इसलिए उसको और संविधान को डायरेक्टली रिलेट करना मुझे उचित नहीं लगता। और दूसरी बात है, वो पूरा स्टेटमेंट मैंने अभी तक सुना नहीं, इसलिए उस पर डायरेक्टली और डिटेल में कमेंट करना उचित नहीं होगा ऐसा मुझे लगता है। माझं एकच मत आहे की लोकांमध्ये जी चर्चा सुरू आहे की काही पक्ष सुपारी घेऊन, ते सुद्धा बीजेपीची सुपारी घेऊन सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करतील, राज ठाकरे साहेब जर असं म्हणत असतील की आम्ही फक्त 3 ते 4 ठिकाणी लढणार आहोत आणि त्याच्यासाठी सुद्धा महायुतीचे इतर पक्ष सपोर्ट करणार असेल, तर माझं तर उलट म्हणणं ही चांगली गोष्ट आहे। मग ते सुपारीबाज पक्ष म्हणून ते म्हणलं जाणार नाही, पण त्यांनी सगळ्याच ठिकाणी जर उमेदवार उभे केले तर मग त्यांचं उद्दिष्ट असं असणार आहे की उद्धव ठाकरे साहेबांचा जो पक्ष आहे शिवसेना, त्याची मतं खाण्यासाठी ते उभे करतील। पण जर महायुतीमध्ये ते समाविष्ट होऊन 4 ठिकाणीच लढणार असतील तर मग राज ठाकरे साहेबांना सुद्धा मानलं पाहिजे आणि एवढं मोठं मन भाजपली दाखवलं त्यासाठी सुद्धा त्यांना मानलं पाहिजे असं मला वाटतं। कारण का आत्ता सुपारी घेऊन लढणारे अनेक उमेदवार आणि पक्ष हे आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत, जे कुणी आणि लोक विचार करतायत की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपला या गोष्टीचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, पण बहुतांश पक्ष जे उभं राहायचं म्हणतायत त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपलाच होईल अशी मात्र चर्चा लोकांमध्ये आहे। लोक निवडून येणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहतील, मतं खाणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहतील असं आम्हाला वाटत नाही। खोटी बातमी एखादी पसरवायची असेल तर त्याच्यामागे अदृश्य शक्ती फक्त एकच आहे, ते म्हणजे भाजप। आणि राज्यामध्ये भाजपचा नेता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ते त्या बाबतीत खूप हुशार आहेत, पक्षही खूप हुशार आहे। ही जी राजकीय पुढी पाठवणं नाहीतर फोडणं नाहीतर चर्चा घडून आणणं नाहीतर राजकीय पतंग उडवणं हे भाजपला खूप चांगलं जमतं। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांना किती वाटलं की आम्ही वेगवेगळं लढावं, त्यांनी किती डोकं आपटलं तरी तसं काय होणार नाही। आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्राला परत एकदा विकासाच्या बाबतीत एक नंबरला आणण्यासाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो खरा आहे तो टिकवण्यासाठी आणि हे जे प्रयत्न करत आहेत मोदी आणि शहांचा महाराष्ट्र बनवण्याला ते हाणून पाडण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आणि या महायुतीच्या सर्व नेत्यांना आणि पक्षांना सत्ता बाहेर केल्याशिवाय राहणार नाही। एकत्रित लढतोय अपेक्षा आहे, महाविकास आघाडी म्हणूनच आमची यादी लवकरात लवकर ही प्रसिद्ध होईल। त्याचा अर्थ मतं खाण्याचाच विषय झाला ना, तर लोकांना हे कळतंय की निवडणूक सिरियसली लढणारे कुठले पक्ष आहेत, उमेदवार आहेत आणि मतं खाण्यासाठी कोण उभे आहेत। जे मतं खाण्यासाठी उमेदवार उभे राहणार आहेत त्याला सुपारीबाज उमेदवार म्हणलं जाणार आहे आणि जे पक्ष भाजपला अप्रत्यक्षपणे मदत व्हावी यासाठी उमेदवार उभे करणार आहेत त्यांना सुपारीबाज पक्षच म्हणले जाणार। आता सुपारी कशाची घेतली जाते आणि कशामुळे घेतली जाते त्याच्यामागे फक्त अर्थकारण असतं, पैसा असतो। आणि आज जे सत्य ते त्यांच्याकडे भरभरून पैसा आहे, भ्रष्टाचार तर आम्हीच बाहेर काढलेला आहे 50,000 कोटीचा, तो पैशाचा वापर करून सुपारी घेऊन काही उमेदवार आणि पक्ष जे उभे राहतील त्यांच्या पाठीमागे
सामान्य लोक आणि महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक नक्कीच उभे राहणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे। आता तशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली नाही केली हे मला तरी माहित नाही, पण तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या आम्हाला कळालेल्या आहेत त्यांनी फक्त भूमिका एवढी स्पष्ट केलेली आहे की व्यक्ती बघून आम्ही पाठिंबा तिथं देऊ, उमेदवार आम्ही उभे करणार नाही असं कुठेतरी ते कुठेतरी बोललेत असं आम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कळलेलं आहे। दोनशे 288 जागा आहेत, काँग्रेस असू द्या, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असू द्या, नाहीतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी असू द्या, त्याच्यातून लढण्यासाठी इतके लोक इच्छुक आहेत, इतके लोक इच्छुक आहेत। आणि हे जे सर्व लोक आहेत माजी आमदार आहेत, आजी आमदार आहेत, नाहीतर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, आता ही लोक लोकातली लोक आहेत, हे लोकात राहणारी लोक असल्यामुळे त्यांना आता कळलंय की लोकांचं मत हे महाविकास आघाडीचं निवडून येणार आहे, त्यामुळे हे लोक तिकडं न जाता हे महाविकास आघाडीकडे येत आहेत, म्हणून थोडंसं चर्चा जास्त होते, सगळीकडेच इच्छुकांची संख्या वाढलेली आहे। तसं महायुतीकडे नाही, महायुती काय करते जे जे सेम चेहरे ते रिपीट करते। आता काल बीजेपीची यादी आली, 88 ठिकाणी तेच उमेदवार आणि 6 ठिकाणी उमेदवारांचे बंधू, उमेदवारांचे पती पत्नी असंच काहीतरी त्यांनी केलं, म्हणजे त्यांनी सेम चेहरे रिपीट का केलेत, कारण का त्यांच्याकडनं इच्छुक उमेदवारच कुणी नाही आहे, आमच्याकडे इच्छुक उमेदवार जरा जास्त झाले, थोडासा चर्चेमध्ये वेळ जाणार आहे, पण इच्छुक काय आहेत, कारण का लोकात भावना आहे की महाविकास आघाडी सरकार येते, त्यांच्यात इच्छुक का नाहीत तेच का रिपीट केलं जात आहे, कारण का त्यांच्याकडे लोकांना एक स्पष्टपणे माहिती की महायुती काय परत सत्तेत महाराष्ट्रात येत नाही। निलेश राणेंच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मी जे म्हणतोय तेच होताना दिसतंय। निलेश राणेंचे वडील एक मोठे नेते आहेत, ते कुठल्या पक्षात आहेत तर ते भाजपमध्ये आहेत आणि त्यांना मोठं पद सुद्धा आहे। मग भाजपमध्ये असताना एखादा नेता त्यांचा मुलगा जर शिंदे गटातून लढत असेल त्याचा अर्थ मी जे म्हणतो तेच आहे की महायुतीमध्ये भाजपची ताकद कमी होत चालली आणि शिंदे साहेबांची ताकद वाढत चाललेली आहे। आता हे कुठेतरी त्यांनी मान्य करावं आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या इलेक्शनमध्ये महायुतीमध्ये इतकी गडबड झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल आणि त्याच्यात भाजप हे स्वीकारत नाही की शिंदे साहेबांची ताकद वाढली, पण खऱ्या अर्थाने वाढलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर भाजप शिंदे गटातल्या आमदारांना कमीत कमी जागा त्यांच्या कशा निवडून येतील याचा प्रयत्न करतील, तसंच शिंदे साहेब तिथं करतील आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जे काय 120 वर आकडा हा महायुतीचा जायचा विचार नाही तर सर्वे म्हणत आहे तो कदाचित 100 आसपास अडकेल का काय असा वाटायला लागलेला आहे। आणि शहासाहेबांना सुद्धा आता हे माहिती झाले की शिंदे साहेबांची ताकद तिथं वाढलेली आहे, म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक स्टेटमेंटमध्ये ते सांगतायत की शिंदे साहेबांना संधी ही दिली जाणार नाही। पण विषय एवढाच आहे की जर देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आत्ता आणला तर परत 20-30 आमदार कमी होतील का काय भाजपची अशी पण चर्चा असल्यामुळे भाजप कुठलाही चेहरा पुढे करणार नाही, पण महायुती सत्तेत येणार नाही असं आम्हाला वाटतं। आता कसं काय बघायचंय, आता माझी आमदारकी संपलेली आहे, परत पुढचे 5 मी आमदार तिथं लोकांच्या कृपेने आशीर्वादाने आणि प्रेमाने तिथं येणार असा माझ्यात विश्वास आहे। आता ते माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत नाही तर उभे राहणार आहेत तर त्यांचे 4.5 आमदारकी अजून तिथं बाकी आहे। आता लोक माझ्या मतदारसंघातले हुशार आहेत। आता राहिला प्रश्न गेल्या 5 जेव्हा केव्हा त्यांना 2.5 सत्ता मिळाली मतदारसंघासाठी त्यांनी काय केलं, फक्त तमाशा केला, कुठेतरी विकासाचं काम अडवलं, मंदिराचं काम सुद्धा त्यांनी अडवलं अशा विचाराचे आमचे विरोधक आहेत, त्यामुळे त्यांना प्रचार करू द्या। जे उमेदवार करोनाच्या काळात लोकांना दिसले नाही, लंपीच्या काळात तिथं दिसले नाही, विमा आणण्यासाठी लढले नाहीत, MIDC योग्य ठिकाणी व्हावी यासाठी लढले नाहीत, विकासासाठी लढले नाहीत, आता ते तिथं स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतायत। लोकांना नेत्याचा अस्तित्वापेक्षा त्या परिसराचा विकास पाहिजे असतो आणि तो विकास लोकांच्या कृपेने माझ्यासारखा कार्यकर्ता करू शकला आणि ते लोकांना माहीत आहे, त्यामुळे मला विश्वास आहे। प्रश्न एवढाच आहे की लीड फक्त किती राहणार आहे, त्यामुळे त्यासाठी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मनापासून तिथे लढत आहेत।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।